उसाच्या ट्रॉलीखाली सापडून शाहू साखर कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी असलेल्या बाबूराव शिवराम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला ते इस्पुर्लीचे रहिवासी होते करवीर तालुक्यातील वडक शिवाले इथं रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली इस्पुर्ली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे इस्पुर्लीमधील बाबुराव शिवराम कांबळे आपल्या मोटरसायकलवरून रविवारी दुपारी इस्पुर्लीकडे निघाले होते त्याचवेळी समोरून एक उसानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली वडक शिवालेच्या दिशेनं चालली होती भरधाव वेगात असलेली ट्रॅक्टरची ट्रॉली बाबुराव कांबळे यांच्यावर उलटली या अपघातात बाबूराव कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला बाबुराव कांबळे शाहू साखर कारखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते रविवारी दुपारी पावणे एक वाजता वडक शिवाले रस्त्यावरील ओढ्याच्या पुलाजवळ ही दुर्घटना घडली या प्रकरणी ट्रॅक्टर चालक प्रदीप तानाजी पाटील यांच्या विरोधात इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय प्रदीप पाटील हा म्हाळुंगे इथला ऊस ट्रॉलीत भरून तो संताजी घोरपडे कारखान्याकडे घेऊन चालला होता वडक शिवाले इथल्या पुलाजवळ चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली